शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने साखर कारखानदारीतील योगदानाबद्दल आमदार अरुणअण्णा लाड यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार केरळ येथील तिरुअनंतपुरम येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्र व शुगर एक्सपोमध्ये उत्तर प्रदेशचे माजी अन्न औषध प्रशासनाचे कमिशनर डॉक्टर संजय भुसरेड्डी यांच्या हस्ते दिला गेला. यावेळी संजीव चोप्रा, VSI चे संभाजी कडू पाटील, समीर सोमय्या, रणजित पुरी, इस्माचे अध्यक्ष आदित्य झुंझुनूनवाला यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या पुरस्कारासाठी देशपातळीवरून निवडण यादी करण्यात आली होती. कमी कालावधीत गाळप क्षमता वाढवणे, सहवीस प्रकल्पातून वीज तुटवडा या राष्ट्रीय संकटात मदत करणे, इथेनॉल सारख्या उपपदार्थातून कारखान्याची आणि त्या अनुषंगाने शेतकऱ्यांची उन्नती साधणे, हे सगळं करताना पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी 70,000 वृक्ष लागवड व संवर्धन करून पर्यावरण संवर्धन करणे, ऊस विकासाच्या योजना प्रभावीपणे राबवणे आणि यातील देशातील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना म्हणून नावलौकिक मिळवणे या बाबींचा विचार करून हा पुरस्कार देण्यात आला. कारखाना प्रगतीपथावर नेण्यासाठी अध्यक्ष आमदार अरुण लाड यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे शक्य झाल्याने त्यांना हा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. सचिन लडगे, 7 स्टार न्यूज, कोल्हापूर.